आणखीन एक मोठी बातमी यानंतर आपल्यापर्यंत येते. 10 मार्च पर्यंत थकलेली 3 कोटींची पाणीपट्टी न भरल्यास चंद्रपूरकरांचा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिलेला आहे. पाणीपट्टी न भरल्यास 11 मार्चला पालिकेचा पाणी पुरवठा खंडित करण्याचं पत्र चंद्रपूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेलं आहे. पालिकेला आजवर थकीत पाणीपट्टी जमा करण्यासंदर्भामध्ये 4 स्मरणपत्र सिंचन विभागानं पाठवलेली आहेत. मात्र पालिकेकडून कोणतीही हालचाल न झाल्यानं अखेर पाटबंधारे विभागानं हे पाऊल उचललेलं आहे. अभिषेक भटपल्लीवार आपला रिपोर्टर आहे आपल्यासोबत फोनलाईन वरून. अभिषेक, काय नेमका प्रकारे काय सांगशील त्याबद्दल? महापालिकेने 10 पर्यंत धरणातून वापरण्यात 3,67,065,000 इतकं पाणीपट्टी जमा केलेली नाही आहे. याच्या आधीही पाटबंधारे विभागाने 4 ते 5 यांना पत्र देऊन त्यांना महानगरपालिका बंदही लॉक मारण्यात येईल असे सुद्धा त्यांना पत्र काही पहिले दिले होते. परंतु आता लगेच 15 दिवसानंतरही त्यांना पत्र दिलं की आता सरळ पाणी बंद करण्यात येईल. जर तुम्ही सगळे थकीत पैसे जर न भरल्यास तुमचं पूर्ण पाणी बंद करण्यात येईल असं पत्र 23 तारखेला देण्यात आलेलं आहे. अभिषेक, थँक्यू माहिती दिल्याबद्दल.